वाटत असताना पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने पुण्यात डोकं वर काढलेलं आहे. या महिन्यामध्येच जवळपास 9 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झालेली आहे. थंडीचा जोर वाढल्यामुळे लहान मुलांमध्ये स्वाईन फ्लू सदृश्य लक्षणं दिसण्याचं प्रमाण वाढलंय. 10 वर्षांखालील मुलांना टॅमी फ्लू हे औषध सुरू करण्यात आलेलं आहे. वृद्ध आणि आजारी नागरिकांना स्वाईन फ्लूचा जास्त धोका असतो आणि त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र ताप, दमा लागणं, अंगदुखी अशी लक्षणं दिसल्यास त्वरित उपाय करावे. आज पुणे महानगरपालिकेचे 47 बाह्य रुग्ण विभाग, ज्याला आपण ओपीडी म्हणतो, ते कार्यरत आहेत. 18 मॅटर्निटी हॉस्पिटल्स आहेत, एक जनरल हॉस्पिटल आहे आणि एक इन्फेक्शियस डिसीज हॉस्पिटल आहे. या सर्व ठिकाणी आमचे डॉक्टर्स तैनात आहेत. या सर्व ठिकाणी स्वाईन फ्लूचं प्रायमरी स्क्रीनिंग, ज्याला आपण म्हणतो प्राथमिक स्वरूपाची क्लिनिकल एक्झामिनेशन आपण जे करतो, याची सोय उपलब्ध आहे. याच्या व्यतिरिक्त आमचे जे 17-18 मॅटर्निटी जे हॉस्पिटल्स आहेत, त्या प्रत्येक मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आम्ही लस त्याची उपलब्ध करून दिलेली आहे. H1N1 लस उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही लस मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. आम्ही आवाहन करतो लोकांना की जे हाय रिस्क ग्रुपमध्ये येतात, म्हणजे ज्यांना हायपरटेन्शन आहे, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, गरोदर माता आहेत, ज्यांना डायबिटीस आहेत, किंवा ज्यांना अंडरलाईंग कॉज आहे मेडिकल कंडिशन्स, म्हणजे हायपरटेन्शन, डायबिटीस, कार्डियक प्रॉब्लेम्स किंवा इतर कुठले मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स जर असतील, तर त्यांनी ह्या लसीकरणाचा फायदा घ्यावा, कारण अशा लोकांमध्ये स्वाईन फ्लूला बळी पडण्याची शक्यता